सेमेस्टर स्टडी पांचवी परिसर अभ्यास अर्थ एंड इट्स लिविंग वर्ल्ड पृथ्वी आणि सजीव सृष्टी फिफ्थ एनवायरमेंटल स्टडी द अर्थ एंड इट्स लिविंग वर्ल्ड पृथ्वी आणि सजीव सृष्टी वी आर गोइंग टू लर्न टुडे हायड्रोस्फियर हायड्रोस्फियर म्हणजे जला आता पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेल्या पाण्याच्या साठ्याला म्हणतात म्हणतो जलवायू द वॉटर व्हिच आर गॅदर्ड ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इज कॉल्ड हायड्रोस्फियर आता पृथ्वीचा पृष्ठभाग आहे तिच्या काही भागामध्ये पाणी साचून राहतं द वॉटर आर गॅदर्ड ऑन द सरफेस ऑफ अर्थ दिस इज कॉल्ड हायड्रोस्फियर म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे पाणी साचलेलं आहे त्याला काय म्हणतो आपण जलावरण म्हणजे आता बघा आपली नदी खोलगट भाग नदी आहे नदीमध्ये पाणी आहे एखादा खोलगट भाग असतो पाणी साचते त्याला आपण तळ म्हणतो किंवा एक मोठा भाग साचला आपण सागर म्हणतो महासागर म्हणतो तसं पृथ्वीच्या पृष्ठभागावर खोलगट भागात साठलेल्या पाण्याला काय म्हणतो आपण हायड्रोस्फियर म्हणजे जलावरण The water which are gathered on the surface of the earth is called hydrosphere. Ata pahu apan. Two-third of earth surface. Manje prithvicha prithvibhagacha dona prithvyansh bhag. Ata baka. Suppose this is our earth. सपोज दिस इज अवर अर्थ ही काय आपली पृथ्वी आहे या पृथ्वीचे तीन भाग केले आपण किती भाग केले तीन भाग केले किती भाग केले आपण तीन भाग केले ह्या तीन भागापैकी ह्या दोन भागामध्ये काय आहे वॉटर त्या दोन भागामध्ये काय आहे वॉटर म्हणजे पाणी आहे आणि या एका भागामध्ये काय आहे लँड म्हणजे जमीन आहे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे आपण किती भाग केले तीन भाग केले एक दोन आणि हे दोन भागामध्ये काय पाणी आहे आणि एक भागामध्ये जमीन आहे 29% काय आहे पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी जमीन आहे आणि 71% काय आहे वॉटर म्हणजे पाणी आहे 71% काय आहे वॉटर म्हणजे पाणी आहे आणि जमीन म्हणजे काय आहे लँड आहे 71% काय आहे लँड म्हणजे जमीन पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी एक भाग तीन भागापैकी पण एक दोन तीन भागापैकी एक भागावर जमीन म्हणजे 29% जमीन आहे आणि तीन भागापैकी दोन भागावर काय आहे पाणी आहे सागर आहे समुद्र आहे महासागर आहे नदी आहे तळे आहे तलाव हे बघा टू थर्ड ऑफ अर्थ सरफेस पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या दोन तृतीयांश भागामध्ये तीन भागापैकी त्या दोन भागामध्ये इज कव्हर्ड विथ वॉटर कव्हर्ड म्हणजे व्यापलेलं आहे विथ वॉटर म्हणजे पाणी व्यापलेलं आहे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या या तीन भागापैकी एक दोन तीन भाग दोन भागामध्ये पाणी व्यापलेलं आहे टू थर्ड म्हणजे दोन तृतीयांश टू थर्ड म्हणजे हे दोन तृतीयांश तीन भागापैकी दोन आहे वन थर्ड म्हणजे एक तृतीयांश आला का वन थर्ड म्हणजे तीन भागापैकी एक तीन एक दोन तीन भागापैकी एक वन वन थर्ड म्हणजे एक तृतीयांश आणि टू थर्ड म्हणजे तीन भागापैकी एकूण भाग किती आहे तीन पाणी किती आपले दोन भाग असले त्याला म्हणतो आपण टू थर्ड ऑफ अर्थ सरफेस पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या दोन तृतीयांश भागात इज कव्हर्ड विथ वॉटर इज कव्हर्ड विथ वॉटर म्हणजे पाण्याने व्यापलेला आहे पृथ्वीचा
दोन तृतीयांश पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला आहे. बघा, एक दोन तीन भागापैकी दोन भाग म्हणजे घटकचे पाणी आहे पृष्ठ पृष्ठभागावर. मोस्ट ऑफ दिस वॉटर इज इन द ओशियन. मोस्ट ऑफ दिस वॉटर म्हणजे या पाण्यातील बहुतेक पाणी हा 71% भागातील म्हणजे पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागापैकी 71% भागावर म्हणजे दोन तृतीयांश म्हणजे तीन भागापैकी दोन भागावर पाणी आहे. मोस्ट ऑफ दिस वॉटर म्हणजे ह्या पाण्यातील बहुतेक पाणी इज इन द ओशियन आणि पृथ्वीच्या पृष्ठभागाचे दोन तृतीयांश पाणी आहे त्यातील बहुतेक पाणी कोठे आहे ओशियन म्हणजे महासागरात आहे. ठीक आहे. दीज आर ओशियन. दीज आर सरफेस ऑफ आवर अर्थ. दीज आर द सरफेस ऑफ द अर्थ. दिस इज द सरफेस ऑफ अर्थ सरफेस अँड दीज आर कंटिनेंट म्हणजे कडे आशिया युरोप आफ्रिका ऑस्ट्रेलिया अंटार्क्टिका साऊथ अमेरिका नॉर्थ अमेरिका. बिटवीन दीज कंटिनेंट देर इज ब्ल्यू कलर अँड दिस ब्ल्यू कलर इज ओशियन अँड ओशियन. आणि हे ब्ल्यू कलर जे आहे ते काय आहे ओशियन आहे. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी दोन तृतीयांश भागावर काय आहे पाणी व्यापलेलं आहे आणि वन थर्ड म्हणजे एक तृतीयांश भागावर काय आहे खंड आहेत. हे काय आहे महासागर आहे ओशियन आहे सी आहेत. लक्षात आहे का तुमच्या हे निळा जो भाग आहे सगळा पाण्याने व्यापलेला आहे. म्हणजे आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर काय आहे पाणी आहे. बहुतेक पाणी कशामध्ये आहे महासागरामध्ये आहे. मोस्ट ऑफ दिस वॉटर इज इन द ओशियन. मोस्ट ऑफ दिस वॉटर म्हणजे एका भागापासून बहुतेक पाणी इज इन द ओशियन म्हणजे महासागरात आहे. आता पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये एखाद्याकडे पाणी असेल या कट्ट्याचं पाणी असेल बहुतेक पाणी महासागरात आहे ओशियन म्हणजे महासागर. मोस्ट ऑफ दिस वॉटर इज इन द ओशियन. बहुतेक पाणी मोस्ट ऑफ दिस वॉटर म्हणजे या पाण्याचे बहुतेक पाणी कसे आहे महासागर आहे. ओशियन वॉटर इज ओशियन वॉटर इज सॅल्टी. सॅल्टी म्हणजे खारट. आता आपलं आपण जे मीठ खातो आपल्या घरामध्ये ते कुठे तयार होतं ओशियन म्हणजे महासागरात तयार होतं. मुंबईला तयार होतं किनारपट्टीवर तयार होतं कोस्टल भागात तयार होतं. सॅल्टी म्हणजे खारट. सॅल्टी म्हणजे खारट. सॅल्टी म्हणजे खारट. आता पाहिजे ओशियन वॉटर म्हणजे महासागराचं पाणी इज सॅल्टी. सॅल्टी म्हणजे खारट आहे म्हणजे महासागराचं पाणी खारट आहे. There are five oceans. There are five oceans म्हणजे आपल्या पृथ्वीवर पाच महासागर आहे. There are five म्हणजे पाच ओशियन म्हणजे महासागर. There are five oceans म्हणजे आपल्या पृथ्वीवर पाच महासागर आहे. Namely the Atlantic महासागर. Clear. There is the Atlantic महासागर. Clear in the map. This is the Atlantic महासागर. दीज आर अटलांटिक महासागर. क्लियर. पॅसिफिक महासागर आर्क्टिक महासागर द साउदर्न ओशियन अँड द इंडियन ओशियन. देर आर फाईव्ह ओशियन इन ऑन द अर्थ अँड दीज आर क्लियर. दिस इज अ अटलांटिक महासागर. दिस इज अ पॅसिफिक महासागर. Here is a Pacific Mahasagar or here Pacific because our earth is a spherical form. म्हणजे आपली पृथ्वी कशी आहे असा आहे. आता हा जो भाग आहे आपली पृथ्वी कशी आहे गोलाकार आहे. त्यामुळे काय झालं आता हा जो भाग आहे इकडं इकडे पॅसिफिक महासागर आणि इकडे सुद्धा काय आहे पॅसिफिक महासागर. ते गोल भाग आला ना म्हणून दिला जाईल. इकडं आता इथं पण पॅसिफिक ओशियन आहे आणि इकडे पण पॅसिफिक ओशियन का माहित आहे का. आता हा जर गोल भाग केला तर इकडे काय होतं मिळतो आपण. म्हणून हा इकडे आणि इकडे काय झाला आपली पृथ्वी स्फेरिकल म्हणजे गोलाकार आहे चेंडूसारखी. त्यामुळे काय तो पॅसिफिक महासागर आणि पॅसिफिक महासागर गोल केल्यामुळे होतं. तिथलं अटलांटिक महासागर आहे इंडियन ओशियन आहे साउदर्न ओशियन आहे आणि आर्क्टिक ओशियन आहे. आता बघा किती महासागर आहेत ऑन द अर्थ देर आर फाईव्ह ओशियन. अटलांटिक ओशियन म्हणजे अटलांटिक महासागर आहे. पॅसिफिक ओशियन म्हणजे पॅसिफिक महासागर आहे. साउदर्न ओशियन म्हणजे दक्षिण महासागर आहे. इंडियन ओशियन म्हणजे हिंदी महासागर आहे आणि आर्क्टिक ओशियन म्हणजे आर्क्टिक महासागर आहे. बघा
एक दोन तीन चार आणि पाच. देर आर फाईव्ह ओशियन ऑन द अर्थ, नेमली अटलांटिक ओशियन, साउदर्न ओशियन, पॅसिफिक ओशियन, इंडियन ओशियन अँड आर्क्टिक ओशियन. म्हणजे आपल्या पृथ्वीवर देर आर फाईव्ह ओशियन, नेमली द अटलांटिक, पॅसिफिक, आर्क्टिक अँड साउदर्न ओशियन अँड इंडियन ओशियन. म्हणजे आपल्या पृथ्वीवर पाच महासागर आहेत, अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर, आर्क्टिक महासागर, साउदर्न महासागर अँड इंडियन ओशियन म्हणजे हिंदी महासागर. द लँड अलॉंग द मार्जिन ऑफ ओशियन इज कॉल्ड द कोस्टल रिजन. कोस्टल रिजन म्हणजे किनारपट्टीचा भाग. द लँड अलॉंग द मार्जिन ऑफ ओशियन, ओशियन म्हणजे महासागराच्या काठावर असलेल्या जमिनीला काय म्हणतात? कोस्टल रिजन म्हणजे किनारपट्टीचा भाग म्हणतात. लक्षात करा, द लँड अलॉंग द मार्जिन ऑफ एन ओशियन म्हणजे महासागराच्या किनारपट्टी, महासागराच्या काठावर असलेल्या जमिनीला कोस्टल रिजन म्हणजे किनारपट्टीचा भाग म्हणतात. इन द मॅप, ऑन द मॅप धिस इज अ कोस्टल रिजन. आता हा महासागराचा जमिनीकडचा जो भाग आहे त्याला काय म्हणतो आपण? कोस्टल रिजन म्हणतो. आता हा काय आहे? कोस्टल रिजन आहे महासागराचा जमिनीकडचा जो भाग, महासागर आणि जमीन हा जो भाग आहे त्याला काय म्हणतो आपण? कोस्टल रिजन. आता हा काय आहे? कोस्टल रिजन म्हणजे सागरी किनारपट्टी. म्हणजे द कोस्टल रिजन कशाला म्हणायचं? द लँड अलॉंग मार्जिन ऑफ ओशन म्हणजे समुद्राच्या काठावरची जी जमीन आहे ही काय आहे? कोस्टल रिजन आहे. ही कोस्टल रिजन म्हणजे किनारपट्टीचा भाग आहे. आता बघा, हा भारताची पश्चिम किनारपट्टी आणि भारताची पूर्व किनारपट्टी, ईस्ट वेस्टर्न कोस्टल रिजन म्हणजे पश्चिम किनारपट्टी, ईस्टर्न कोस्टल रिजन म्हणजे पूर्व किनारपट्टी. या लक्षात, इंडियन वेस्टर्न कोस्टल रिजन म्हणजे भारताची पश्चिम सागर किनारपट्टी आणि इंडियन ईस्टर्न वोस्ट इंडियन ईस्टर्न कोस्टल रिजन म्हणजे भारताचे पूर्व किनारपट्टी. याला काय लक्षात येतं? म्हणजे समुद्राकडचा जमिनीकडच्या भागाला काय म्हणायचं? किनारपट्टी म्हणायचं. द लँड अलॉंग द मार्जिन ऑफ ओशियन इज कॉल्ड कोस्टल रिजन म्हणजे सागर किनारपट्टी. सागर तर कशाला म्हणायचं? महासागराच्या काठावरच्या जमिनीच्या भागाला काय म्हणायचं? कोस्टल रिजन म्हणजे सागर किनारपट्टी. वॉटर बॉडीज ऑफ डिफरंट शेप्स अँड साइजेस आर फॉर्म्ड अलॉंग द कोस्ट. आता वॉटर बॉडी म्हणजे जलरूपे, वॉटर बॉडीला काय म्हणायचं? जलरूपे. ऑफ अ डिफरंट शेप अँड साईज, डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या आकाराचे, शेप म्हणजे आकार आणि साईज म्हणजे त्यांची साईज म्हणजे शेप म्हणजे आकार आणि साईज म्हणजे त्याचा आकारमान, वेगवेगळे आकारमान आणि आकाराचे, वेगवेगळे आकार आणि आकारमानाचे वॉटर बॉडी म्हणजे जलरूप आर फॉर्म्ड, तयार झालेले अलॉंग द कोस्ट. कोस्ट म्हणजे सागर किनाऱ्यावर. फॉर एक्झाम्पल सी, सी म्हणजे सागर, बे म्हणजे उपसागर, स्ट्रेट म्हणजे समुद्रधुनी, स्ट्रेट म्हणजे समुद्र आखा, स्ट्रेट म्हणजे आखा, नंतर गल्फ, स्ट्रेट म्हणजे समुद्रधुनी. एक मिनिट, देर वॉटर बॉडीज ऑफ डिफरंट शेप्स आर फॉर्म अलॉंग द कोस्ट. फॉर एक्झाम्पल सी म्हणजे सागर, सी म्हणजे सागर, बे म्हणजे उपसागर, स्ट्रेट म्हणजे समुद्रधुनी, गल्फ म्हणजे आखात आणि क्रीक म्हणजे खाडी. दीज आर वॉटर बॉडीज. सी म्हणजे सागर. आता बे ऑफ बंगाल म्हणजे बंगालचा उपसागर, स्ट्रेट म्हणजे समुद्रधुनी, स्ट्रेटला काय म्हणतो आपण? समुद्रधुनी. गल्फ म्हणजे आखा आणि क्रीक म्हणजे खाडी. दीज आर वॉटर, दीज आर वॉटर बॉडीज फॉर्म अलॉंग अ कोस्ट. आता बघा, डिफरंट वॉटर बॉडीज ऑफ डिफरंट शेप्स अँड साईज आर फॉर्म अलॉंग अ कोस्ट.
म्हणजे कोस्ट म्हणजे समुद्र किनाऱ्यावर वेगवेगळ्या आकार आणि आकारमानाच्या जलरूपी तयार झालेली आहे. अलांगू कोस्ट म्हणजे समुद्र किनारा. फॉर एक्झाम्पल सी म्हणजे सागर, बे म्हणजे उपसागर, स्ट्रेट म्हणजे समुद्र किनारा, गल्फ म्हणजे आखात आणि क्रीक म्हणजे खाडी. दीज वॉटर बॉडीज आर द पार्ट ऑफ द ओसी. आणि ही वॉटर बॉडी कोणती आहे त्या? सी म्हणजे सागर, बे म्हणजे उपसागर, स्ट्रेट म्हणजे समुद्रधुनी, गल्फ म्हणजे आखात, क्रीक म्हणजे खाडी. ही जी वॉटर बॉडी आहे जलरूप आहे. दीज वॉटर बॉडीज म्हणजे हे जलरूप आहे कोणते? सी, बे, स्ट्रेट, गल्फ, क्रीक आर द पार्ट ऑफ ओशियन. हे समुद्राचे भाग आहेत. ठीक आहे, तर महासागराचे भाग आहेत. आता तुम्हाला दाखवायचे का सर ते पार्ट ऑफ? हा बघ, मला दाखवतो. On this map of Indian, there is Gulf of Mannar, म्हणजे मन्नारचे आखात. There is Gulf of Mannar, मन्नारचे आखात. Gulf of इथे एक गल्फ आहे. आहे का इथं गल्फ? क्रीक ऑफ कच्छ, कच्छचे आखात. गल्फ ऑफ कच्छ, कच्छचे आखात व्हायचं आहे. हे काय समुद्र काय? वॉटर बॉडीज आहेत. वॉटर बॉडीज म्हणजे काय आहे? सी, सी म्हणजे समुद्र, बे म्हणजे उपसागर, स्ट्रेट म्हणजे समुद्र, गल्फ म्हणजे आखात, क्रीक म्हणजे खाडी. दीज आर वॉटर बॉडीज आणि सी दीज वॉटर बॉडीज ऑन दीज मॅप. या नकाशावर तुम्ही काय करा, ह्या वॉटर बॉडीज म्हणजे जलरूपे तुम्ही शोधा.